पकड़ी अंडे पिल्ले लपड़ी सपड़ी बाता जो तो समझो लागे स्वताला बल्ला मोटा नेता हे गावाकडचे अंडे पेल्ले लपडी सपडी पाता जो तो समजो लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धे उगी फुकाचा आब अर्धे उगी फुकाचा हळूच मरद दडी चांडाळ चौकडी कधीचा गेलाय बाबा अजून यायचा पत्त्या नाही आज उपवास आहे म्हणलं भगर घेऊन ये अजून यायचा पत्त्या नाही हिंडत असेल कुठं तो बोंबलत आणि स्वतःला म्हणलं की कसं शापूची भाजी आण ही आण ती आण माझं म्हणलं की याला दुःख येतंय आता कधीचा गेला येईल म्हणलं लवकर किती ग मी करते ह्याच्यासाठी संसारासाठी पण नाही ह्या माणसाला अकल म्हणून नाही काय ऊन आहे बाहेर बायको झाली का भाजी चिरून चालू आहे आता भाकरी झाल्या त्या भात झालाय बायको मला शिपुले आवडते मस्त त्याच्यात अशी झणझणीत हिरवी मिरची टाकायला अशी भाजी कर की तुम्हाला जुलाबच लागलं पाहिजे जुलाब अग बायको तू काय प्रत्येक माझ्या शब्दात वाटोळ करून टाकते मग आता काय करू अग माझ्या आवडीची भाजी एकदम मस्त कर असं मस्त खातो का नाही बघ मग बर आणि तुम्ही रिकामाच हात घेऊन आलाय काय आणि बघर कुठे आईला त्याला बघर मानते का मी तरी ना बायको घरापासून बघर 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 म्हणत गेलो आणि त्या पांडवा मला मध्ये भेटला आणि त्या पांडवा सोबत बोलता बोलता ते मी विसरून गेलो दुकानात जाऊन त्या बाईला म्हणलं ते जिगर आहे का द्या बरं ती म्हणली पहिला घरी निघा ही डोकं नाही हो खोक आहे ही ह्याला सांगितलं कळतच नाही स्वतःच म्हणलं की कसं आणता हो कोणासाठी उपवास करते मी तुमच्यासाठी लक्षात राहत नाही अहो लहान लेकराला सांगितलं तर त्याच्या लक्षात राहत आहे की बायको गेलोय सुरू जाऊ द्या आज उपवासाला शेपू खाय शेपू बी चालते द्यावाला शेपू खा राहू द्या ते जाऊ द्या मोरद्या माझे पैसे द्या अगं तर लाडके योजनेचे पैसे आबाने दिल्या दिल्या तुला दिले बाई हातात आणून आता कसलं पैसे कसलं पैसे नाही का लक्षात कसले हे डोक्यात काय राहतच नाही आता काय झालं त्या दिवशी मी पैसे कशाला दिलं होतं माझं केस गळक्यात जावा म्हणलं जरा तेल घेऊन या काय केलं तुम्ही गेला ती गेला तिकडं ती 200 रुपये घालून आला वर ना अजून येऊन मला म्हणताय अयो मला सोनं चोराने हाणलं खरंच हाणलेलं का चोराने का गणगाळ पण केलं काय माहिती निबार हाणलं ते हाणलं घरी आला हा दुखणं काढलं माझ्या लाडक्या बहीण योजनेचं सुद्धा कि पैसे तुमच्या मड्यावरती रचलं तुमचा उपचार केला हे बरे बर का बायको पुढून चारायचं तर चारायचं आणि वरून पाठीवर बसून असं खंदून पैसे काढायचं तशीच आहे मी माझं पैसे द्यायचं मी इलाजाला खर्च केल्या तर माझं काय माझ्या भावाने दिलेलं पैसे आहे तर अग ते सगळं मान्य मला बायको मी कुठून आणू पैसे तू सांग ना कुठून आणू म्हणजे तिकडे भिका मागा चोरी करा दरोडा घाला कुणाचं पाय धरा मला त्याच्याशी घेणं देणं नाही मला पैसे पाहिजे तर म्हणजे पाहिजे बायको तुला असं झोपेत पण नाही ते पैशाचे स्वप्न पडतात का ग पडतात तू बरं त्या अंबानीच्या घरात गेली नाही या शापूच्या गड्डीच्या जागी नाही ते पैशाच्या गड्ड्या मोजून बसले असते त्याला मी म्हणले असते अजून गड्ड्या आणा अजून गड्ड्या आणा अगं कधीतरी सुधर जरा कशाचं सुधर हा संसाराला पैसे लागत नाहीत का आणि ते माझे कष्टाचे पैसे होते माझ्या भावानी लाडक्या भावानी पैसे दिले होते अगं ते मला मान्य पण तू सारखं असं पैसे केलं ना मला असं माझ्या स्वाभिमानाला ठेस पोहोच ना आता स्वाभिमान एवढी जर अक्कल आहे ना एवढं जर बोललेलं लागतं ना तर जायचं पैसे घेऊन यायचं अहो एखादा बोलणं खाऊन खाऊन कुठंतरी जीव दिला असता पण पैसेच घेऊन आला असता आणि म्हणला असता ए बायको घे तुझ्या तोंडावर पैसे फेकतो घे पैसा बायको कदा पैसे घेऊन कुठलं तरी मी तुझे पैसे तर देतोच हा पण मोठा शेट झाल्याशिवाय मी तयार ऐ शेट जा पहिलं पैसे घेऊन ये माझ्या तोंडावर टाकन मग रुबाबात बोलायचं ऐक ना बायको थोडं जेवण जातो ना जेवण जातो ना शेट आहे ना आता जायचं पैसे घेऊन यायचं बरं जातो जातो जावा पैसे आणल्याशिवाय घरी यायचं नाहीतर मग मी आहे तुम्ही आहे
शेट मन आणि आता मला पैसे आणि मला काय आला दे हे ऐका तुम्ही किती बी नाटक करा मला माहिती आहे हो तुम्ही पैसे घेऊन येणार नाही जरा खदगी लागली का असा येईल गप आणि लागलाय रुबाब कराय जाऊ बे काम करा ह्याच्या कुठे ना आधी लागत बसताय स्वयंपाक करावा आपला तुझ्या तर ना मला काय गोष्टी समजतच नाहीत बाबा तुला समजून घेण्यासाठी ना कमीत कमी मला 7 जन्म तरी घ्यावा लागेल काय तुझं काय कळतच नाहीये हा अचानक सगळं चांगलं चाललं असतं अचानक कॉल करणार सांगणार की हा इकडे या कुठे काय मला लई महत्वाचं बोलायचे असं काय सपना आता तुला माहिती आहे का मी इतकं महत्वाच्या मीटिंग मध्ये होतो तुझा अचानक कॉल आला की कुठे लवकर या मला लई महत्वाचं बोलायचे आज अरे आहे तशी मीटिंग मी कॅन्सल केली आणि तिथं आलं तुझ्यापाशी एवढं काय आता आभार कसणार होतं का काय महत्वाचं एवढं अर्जंट होतं ऐकून घेतोय का माझं आता काय काय अर्जंट होतं एवढं तुम्हाला माहिती आहे का त्या सदाला गुंडांनी लय मारले काल अरे बाबा ते सदाला गुंडांनी मारले ते काल सगळ्यांना अख्ख्या गावाला माहीत झाले दुसरी गोष्ट अशी ते सध्या गायबाने माझीच गाडी घेऊन गेलो होतं मला माहीत नसतं का त्याला तर मारलाच माझ्या गाडीचा परचुराडा झालाय पण तुम्हाला त्या मागची हिस्ट्री माहिती आहे का आता हिस्ट्रीचा काय संबंध आला तवा सध्या गायबाने माझी गाडी घेऊन गेलं चोरांना वाटलं काहीतरी मिळेल 4-5 पैसे म्हणून ठोकलं त्यात काय हिस्ट्री त्यांना खरं तर तुम्हाला मारायचं होतं चोरांना हो चोर नव्हती गुंड होती ती कस काय मला काय मारा संबंध त्यांना सुपारी दिली होती तुम्हाला मारायची अरे बापरे म्हणजे कुणीतरी गुंडांना मला मारायची सुपारी दिली होती काय नेमके काय ऍक्च्युअली काय झालं टीव्हीएस गाडी तुमची आहे बरोबर आणि त्याच्यावरची गाडीचा जो नंबर आहे एकाने त्या गुंडांना दिला बर हा आणि तो म्हणला तो माणूस ज्याने त्या गुंडांना तो नंबर दिला सुपारी हा तो माणूस त्या गाडीवर तिथे येईल आणि ती गुंड तिथे टपून बसली होती अच्छा 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 म्हणजे बरोबर त्या गाडीची वाट बघत बसली होती हो अरे आणि तुम्ही काय केलं आलं लक्षात आलं लक्षात नेमकं मी तिच्या आयला मला सध्या भेटला आणि मी ती गाडी सध्या देऊन टाकली आणि ते गुंडानी नंबर लक्षात ठेवला आणि त्याच्या आयला त्यांना वाटलं मीच आहे आणि त्याने मी म्हणूनच सदा ठोकला म्हणायचं हो आईला असा प्लॅन होता काय नाही पण मला सपना सुपारी दिली ही गोष्ट तुला कळाली कोण हरामखोर माणूस आहे ज्याला माझ्या मारणावर ते टपल्या कोण दिली होती माझी सुपारी मला हे सांगतानाच लाज वाटायला लागली काय का बोल ना काय झालं कोण होता आमचे आबाच होते आबांनी मला मारा सुपारी दिली हा बापरे आता काय करावा बाबा आबाला बघा तूच तुझ्या वडिलाला जर वेडवाकडे बोललं तर तुला राग येतो पाहिलं का तुझ्या आबाचं कसली करणी आता हेच ना त्यांच्या या चुकीच्या वागण्यामुळे मी पण मामाच्या गावाला गेले होते काय हे पा या आबांना आहे ना किती बी काय सांगितलं काहीतरी ते म्हणतात ना की कुत्र्याची शिपकी वाकडी ती वाकडी वाकडीच काय करायचं आता गोष्टीचा मी काय त्यांचा दुश्मन आहे का काय आहे का मी तुला एक गोष्ट सांगतो मी कधीही आबांना माझा दुश्मन मानलेलं नाहीये मी कधीही त्यांना माझा हार्डवेअर मानलेलं नाहीये पण त्यांच्या मनात आमच्याबद्दल त्याच्याबद्दल माझ्याबद्दल असं काय बसलंय काय बाबा आज मला सांग कुशाल मला मारायचं केलं म्हणजे माझ्या मरणावर ते आबा टापलाय आणि मी सांग बरं मग मी जर एखादा पाऊल उचललं तर मग तुला जमल काय गोष्ट काय करू आता मला लई लाज वाटते आबांची मी हाच वागण्यामुळे मामाच्या गावाला निघून गेले होते त्यांच्या त्यांना किती जरी समजवलं तरी ते माझं ऐकतच नाही काहीच नाही पण एक गोष्ट मला पटली की ही गोष्ट तू मला येऊन सांगितले प्रामाणिकपणे म्हणजे आपला बाप जरी चुकीचा वागला तरी देखील तू आबाला सपोर्ट नाही केलेला नाही केला सपोर्ट मागाचा बाजूबत लपवलं नाही त्यांना तुम्हाला एक गोष्ट सांगितली आता माझं बी डोकं चला ना हो बघ दुसरा कुणी जर असता ना त्याच्या आईला जाऊन मी असा कॉलर धरून मारण्याचा ठोकला असता पण तुझा आबा हां आता आबाला कसं काय काय बोलणार गोष्टीचं बरं त्यांना जर जास्त काय बोललो रागाच्या भरात इकून तिकून काहीतरी वाजेवाज झाला एखादा ठोका लागला तर ते तुला कसं वाईट वाटेल तूच उद्या काय म्हणशील की तुम्ही माझ्या वडिलांना मारलं बरोबर की नाही चालते बघू चल काहीतरी याच्यावर मार्ग निघेल आता गावकडेच्या बाबा आता तुमच्या आता तिला तर दाखवतोच हा गाव सोडून गेला ना असला पैसा कमावणार ना तिला सांगतो आणि सदा काय सदा तुला काय सदा ना कदा टेन्शन मध्येच असते तुझ्यासारख्या माणसाला सुद्धा टेन्शन येते म्हणजे नंतर पांडवासारख्या माणसाने काय करावं नाही पण तुम्हाला सांगतो तात्या आई मरी मातेची शपथ घेऊन सांगतो मी
तोंडा कुठं थुकतो सदा तसं नाही था त्या सॉरी सॉरी आई मरीमध्ये शपथ घेऊन काय आई मरीमध्ये शपथ घेऊन सांगतो फुल झापूक झोपूक म्हणून गावं त्यानं रे फक्त माझा मोठा माणूस वरून काय रडतोय काय झालं काय आता मी नाही गाव सोडून जाणार रे गाव सोडून आणि जर मोठा माणूस नाही झालो तर मी शांत बघा नेमकं काय झालं सांग कळणार तो गाव सोडून चाललाय काय झालं कुठं चाललाय गाव सोडून अहो काय सांगू टाका तुम्हाला ती बायको उठता बसता मला सारखी टोमणी मारी ती तुझा सदा कसं असतं आता बायका लोकांचं असतं आता पांडवाची बायको बी त्याला एवढं शिवे देते मारते टोमणं मारते तो कधी काय बोलला का कधीच नाही त्याच वेगळं माझं वेगळं आहे तात्या बरं काय झालं मग मला काय म्हणते सारखी एवढे काम करतो तरी घरच्या बाहेरचे काम करा पैसे कमवा पैसे कमवून जरा मोठा माणूस बना आता मला सांगा घरात एवढे काम राहिलं मी घराच्या बाहेरची काम कवा करायची अच्छा म्हणजे बायको पैसे कमवत नाही म्हणून तुला टोमणं आणते आणि म्हणून तो घर सोडून चाललाय आपला स्वाभिमान लय पेटलाय स्वाभिमान पेटलाय नाही स्वाभिमान जागा होतो तसं असतंय का पेटत असत का मग तू घर सोडून चाललाय ते नाही का जुन्या पिक्चर मध्ये असतं बघा ते हिरो जातो बघा घर सोडून आणि मग एकदम पैशाने मोठा माणूस बनून येतो मग आता तू तसं करा मी बी आता घर सोडून जाणार आणि फुल गोली गत असे फॅन बिन करून येणार 35 वर्षांनी शेट बनून गाव ते पिक्चर मध्ये असतं काय बन्या आणि ते पिक्चर मध्ये जात्यात ते लहानपणी असतो पोरगा एवढी एवढीचा असताना 4-5 वर्षाचा असताना घर सोडतो जातो मग हिरो म्हणून येतो तो आताच 35 वर्षात झालाय टोन घ्यान अजून 35 वर्षाने काय 60-70 वर्ष म्हातारा होऊन गावात येतो का ऐकणार नाही तसं नसतं बांधायला बांधायला लागतं बाबा नवरा बायकोच होत असतं म्हणून का कुठं घरंगाव सोडून जात का बोलले असतं बायको एवढे एवढे तेवढे तुम्ही 1000 रुपये द्या मी जातो 1000 रुपये कशाचं 1000 रुपये एवढ्या लांब जायचं मुंबईला मग गाडी खर्च खाणं पिणं नको का थोडस मदत करा मोठा माणूस म्हणून आला ना 1000 इंटरेस्ट सकट 10% देतो 112 रुपये तू कशाला जातोय गाव बिव सोडून गाय बाय नको जाऊ गाव सोडून कशाला जातोय गाव तू काय मोठा माणूस व्हायचा नाही आपल्या बायकोच तू आणखीन दोन बोलणं ऐकन ग बस घरी माघारी परत नको ते काय करू काय कळणं मला ती माझा जीव घेईन मी जातोच तू मला काही ना काढू जाणारच मी मोठा माणूस बनून जाणार अरे पण आमचं म्हणणं ऐकलं का नाही मोठा लक्ष ठेवा शेट माणूस बनून जाणार मी शेट आता काय काय सध्याच हे बा हे असलं हिंदी पिक्चर बघून असं गोष्ट होती आता मला सांगा हे गाव सोडून जायचा आणि तिकडे मुंबईला जाऊन शेट बनवून परत माघार यायचा 5-25 वर्षांनी ह्याच्या बापानी केलं अवघड सांगून तरी का नाही ना बायको कुठती ना ते चांगलं बरोबर चला पाहिलं काय जायचं महिला आत्महत्या नको करा एक काम करू आपण आहे ना डायरेक्ट तिथं ठेसण्यावर जाऊन गाडी पकडून मुंबईला निघू डायरेक्ट मुंबईहून येताना ना शेटच बनून यायचं आपण पहिले स्टेशन राहिलं आम्ही पण तर थोडस लगेच करून घ्यावा गाड्या पडली तर नाही रेल्वेतून काही म्हणा राव रेल्वेतून पडली म्हणलं काय 400-500 रुपये ते निघतील तेवढे घेऊ जा मुंबईला मोरले त्याच्या आईला अग बाबू नो अग बाबू 500 बंडल अरे बाप बॅग भरून काय कर रे सध्या आई मरी माता पावली तुम्हाला आता ह्यो सध्या सध्या नाही शेट बनणार गावातल्या सगळ्या माणसांना का सगळ्या शेट कसा येतोय तू
Wala gai bana ibar kai, kalo sulburu te begit, tau dia hapli ala kai kara te, ai jani, colo, ham hagne jati, colo. Shona, Shona, ayo, kasli zop lagli huti ana manus dalindar le. Ha, mala paisa adela pato, ha, swatamas to zopa kada. Gelta na ruba mamadi, ha, don ta jalak gela, lagi khadgi lagli ke ala magari. Khadgi sati nai, sadya ata sada nai, sada shirt zala, kalda ka? Rao dia, kai like man maite, shirt ni hai, kasawar to sanda sawar to shirt zala ka ata. Laiki nak kukar maji, bagaicah? Bagaicah? Atau hiat kaya, ayo. Kasihan was itu ya, Zah. Kaya ikhna tuh uculun anle. Aga suana was or tau nuku tuh bekul. Kaya anle, baba ni kaya maji. Zer hiat kaya nigla na leh tudwi na. Aga ho suana kul. Ayo, yungba tumshe. Pon hit khore hai tuka. Segera korek kerkerit nota itu kan? Tiba 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 tiba. Agar ya. Kali tiba. Kali tiba pahilu. Aki bag berne aki bag. Aki bag berne. Tiba tiba kali. Kuna da kuna ka. Ayo. Kasla mada naura kusharai ge. Hai kan? Manlata sa shabd pahala berka. Ayo. Shed sa halamai. Sada shed. Kai kemana lah? Untuk miman lata sekian lah mama. Apun mana sangga? Itu mana sahpet lu kuda? Aik, aik. Tatsa kai zala. Kau kemana nak? Pun meter lagi ku syaifah ga? Aila, aila. Aduh, bagaimana apalagi punca biar. Ayo, malah gawat lah bayar lebih nuat lah. Baga, soalnya kesirati. Jika persoalan cemai, jika kupudet cemai. Oh, malah soalnya cara itu mereka. Arah kiala. Kiala, na. Ani aikwa. Aikaki. Masa bau naikau. Tiada nanti gurban dah itu. Tiada don lah kasih muda teh teori ker. Arah dile. Dile. Aikaki. Hei, masa bini cina orang. Tungsa sadu. Dan telepon pora cepi baru aja, 5000 rupiah lagi. Aduh, dile. Dile. Enggur, aika ki, apa nasa kapar bad lagi sa? Hahaha. An biar bi bad lagi sa. Ha betul. An segala wos tu bad lagi, mana segala tang lagi ka? Aduh, gatle. Sana gini sama. Pun aik suana. Ha. Apa nih sem degi tu? Ha. Tuh ya cah sobat apalah rubah pun badal lah pasien. Ha.
रुबा म्हणजे आपलं तुझं आता कसं सोनं नाणं सगळं आलं त्याच्या सकट आपले कपडे बी बदलले पाहिजे कसं रुबाबात राहिलं पाहिजे आपण सोनं मग आता मी चांगल्या चांगल्या साड्या घालणार साडी घालायची नाही मग पंजाबी ड्रेस घालणार पंजाबी ड्रेस पण घालायचा नाही मग मी मॅक्सी तरी घालणार मॅक्सी पण घालायची नाही अहो काय बोलताय तुम्ही साडी घालायची नाही पंजाबी ड्रेस घालायचा नाही मॅक्सी घालायची नाही मग काय आता लुंगी गुंडळून हिंडू का गावभर तू लुंगी घाल लुंगी घालणं मला काही आक्षेप नाही पण तुला सांगतो सोना लुंगी घातल्यावर मोकळ्या हवेत जाऊ नको लाजच नाही जगा सुद्धा काय बोलताय कळतंय का तुम्हाला बायकोय मी अगं मस्करी केलं सोना मग आता काय घालून फिरू आता तू काय करायचं तसलं नाही का जीन्स टॉप ते तसले कपडे बर चालते ऐक की चला आता आपण जरा जेवण करू आणि मग घेऊन येऊ सगळं तुम्हाला मी माझ्या हाताने खायला आता पण मला घेऊन जाईल चला चला उद्यापासून सदा शेट आणि सोना शेट आयला इथं आलोय खरं बर का कोण नाही ना इथं शेटला फोन लावायचा हो आयला तर माझा फोन कोण ऐकायचं कला शेट लावूनच बघू हॅलो आबासाहेब बोलतोय हा मला आला का अहो नाही साहेब मालाबद्दल अजून बोलायचंच नाही एक नंबर गांजा आपला अहो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक नंबर गांजा आबासाहेबांचा हा फोन का केला म्हणताय वय हा काय झाले माहिती का पैशाची बॅग काय यंदा मिळालीच नाही मला हा हा ना पैशाची बॅग नाही मिळाली हो नाही मी सांगितलेल्या जागी मी गेलो होतो बघितली पण नाही मिळाली नाही काय आपले रिलेशन आजचे नाही हो दोन तीन वर्ष झाले आपले रिलेशन आहे मी गांजा पाठवायचा आणि तुम्ही रेल्वेने तो माणूस आपला ती बॅग बरोबर सांगितल्या जागी टाकणार नाही यंदा मिळेलच नाही अहो चिरू नका हो रागू नका तुम्ही टाकली असेल आता काय रेल्वे असते फास्ट नाही आपलं काय ठरलंय की तिकडनं माणूस रेल्वेने निघाला त्याने काय करायचं सांगितल्या जागी ती बॅग टाकायची मी बरोबर घेतो पण मी आज गेलो ना त्यावेळेस ती काही बॅग मला मिळालीच नाही हो ना नाही साहेब राग नसेल तर बोलू का नाही पण पैशाची बॅग पाठवली ना तुम्ही नक्की टाकली ना हा अहो रागू नका हो तुम्ही पैशाची बॅग टाकली असेल पण मला नाही सापडली ती हा नाही म्हणून फोन लावला काय म्हणताय हा नाही तुमचं अगदी बरोबर आहे हो एक नंबर बरोबर आहे तुमचं गेलो बरं मी काय करतो माहिती का परत त्या जागी जातो आणि बघतो आहे का अहो काय रेल्वे फास्ट असेल इकडे तिकडे पडली असेल बघतो उद जाऊन मी हा हो परत जाऊन बघतो चालतो ठेवा आईला ते म्हणत्यात पैशाची बॅग टाकली माणसं मी तिथे गेलो तुम्हाला काय ती भेटली नाही उद्या जाऊन बघितलंच पाहिजे बरं का नाही नाही अहो रक्कम थोडी आहे का 20 लाख रुपये यायच्यात आईला का काय कुठे नेली काय ते बी काय तयार नाही पुढे इकडे तिकडे पडली ते बी आहे काही होऊ शकतं चला बघू उद्या बघूस काय ते जाऊन बघतो जाने जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आके यूं जिंदगी में आना ओ ओ जाने जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आके यूं जिंदगी में आना काय मोणा ताई वेनी तुम्ही तू है हो भाय
तुम्ही तर परमोडर दिसाय लागल्या. हो कसा दिसतोय लुक? हो खूप छान दिसतंय की. मला तर ओळखूच नाही आलं तुम्ही. थँक्यू थँक्यू. हां छान दिसतंय बघू. हो गडा तो कसलं भारी आहे. हो कितीचं असेल? कितीचं असेल? 4-5 रुपयाचं. ओ 27,000. काय म्हणतोय? हो बाय 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 एवढं ना. हो अरे बापरे गॉगल पण छान घातलाय ब्रँडेड. कितीचं असेल? असं म्हणतो ते झाड खाली घेतलं तरी 99 रुपयाला भेटतो बाई. आता 99? हा नो हा गॉगल आहे 17,000. काय म्हणतोय? हो अरे बापरे. अरे कानातलं? हो कानातलं. कितीचं असेल? आता ते आपलं तोशी बागात गेलं तर 50 रुपयालाच भेटत. 50? हा नाही 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 मग अहो रिअल डायमंड आहे. रिअल डायमंड? काय म्हणतोय? हो कितीच आहे? 54,000 नुसतं कानातले. अयो वहिनी लोच की भारी. तुम्ही तर ब्रँडेड वस्तू वापरायला लागलाय. हा मोबाईल? मोबाईल काय असेल 15-16,000? 15-16? मग 70,000 मोबाईल आहे. 70,000? हो अरे बापरे लोच की भारी. अरे सँडल? सँडल हा जेमतेम 15,000. 15,000 सँडल आहे? हो अयो इकडं तर 150 रुपयात भेटतोय आम्हाला. आणि पर्स पण भारी दिसते बघ. हो अयो भारी पर्स मस्त आहे कलर पण. आणि ही किती रुपयाची? आता ही असेल 100-150 रुपयाची. इथं 100-150? मग नाही नाही मग 7,500 आहे. काय म्हणतोय? बाय 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 वहिनी तुम्ही तर फार लुकच चेंज करून टाकला. काय भानगड काय अंगठ्या? अंगठ्या पण केलं तू? दोन दोन आहेत. आता हे हिराच्यात का काय? हो मग कितीच्यात? 1.5 लाख. अयो बाया वहिनी तर तुम्ही आयुष्यच करायला लागलाय. मग काय आता आम्ही मोठी माणसं म्हटल्यावर ते आयुष्य करणारच ना. मोठी माणसं? हो अगो बाई पण तुम्ही लस भारी दिसताय बरं का. तुम्हाला कधी बघितलं होतं या लुक मध्ये? हो थँक्यू थँक्यू. क्या आहे ये खूबसूरती का राज? क्या आहे इतना पैसा बिसा? ये सब ब्रँडेड कंपनी बिंपनी के सब आप वस्तू पहिने लगे क्या राज? क्या आहे ते जरा आतली गोष्ट आहे. तुम्हाला नाही कळणार ते. आम्हाला नाही कळणार? हो ते कसं आहे मोठ्या लोकांच्या गोष्टी तुम्हाला काय कळणार ना. हो ते पण आहे बरं का. बघा तुम्हाला पण कधी 500,000 पाहिजे ना असेल तर असे घेऊन जावा. काही रिटर्न द्यायची पण गरज नाही. कधी वाचता लगेच? नाही नाही नको मला. मला काही गरज नाही पैशाची. तुम्हालाच राहू द्या. कधी भविष्यात तुम्हाला कमी पडलं तुम्हाला हॉटेल. माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. नाही आता वाटत नाही मला भविष्यात कधी पैसे कमी पडतील म्हणून. नाही नाही वहिनी मला काय मला असं कळालं की गाडी घेतली तुम्ही टू व्हीलर म्हणून. हो टू व्हीलर? तसं तर आम्ही 4-व्हीलर घेतली. हा मग पण झालं असं की 4-व्हीलरला आम्हाला ड्रायव्हर भेटेना. हा सदाला येत नसेल गाडी. हो आम्ही म्हंटल ड्रायव्हर ठेवावा. पण ड्रायव्हरच मिळेना. मग एक काम करा ना जर ड्रायव्हर असेल तर तेवढं सांगा ना मला. ड्रायव्हर बर बघत तुमच्या ओळखीने आहे तर तशा तुमच्या काय त्याचे पैसे घ्या वाटलंच तर ड्रायव्हर दिलेले. बर बर बर. हो तर काय तुम्ही मोठे झालाय जागीरदार. बरं ऐका आज मी संध्याकाळी ना आमच्या फार्मास वरती पार्टी ठेवली आहे. फार्मास पण घेतलं काय? बाय 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 बाय. तर नक्की या मग. माझ्या फ्रेंड्स पण येणार आहेत. चालतंय की? हो चालेल. चला बाय 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 बाय. बघा आता वाळला भूबिल एक एका याला खायला दाना नव्हता. मला पैसे मागत होतं ना. आता कसला शिरजोर करतोय रुबाब करतोय. हा हा बघते की मी पण किती दिवस टिकते आता ही. हा वह क्या बात हो दिन हो या रात हो जिंदगी हमारे साथ हो तो डरने की क्या बात हो. वह क्या बात है अच्छा है अच्छा है. क्या पेट में बच्चा है? मग काय बच्चा वाटायला लागला काय लगा माझी डेरच तशी. मला वाटतं ह्याच्यात नक्कीच बाळ असं. नाही 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 मी क्रिकेट बाद झाली बाबा माझ्या पोटात कावळं वराडत्यात. जेवण बिवण चार नाही तर भेट चार काहीतरी का चार मला. इथं गु खायला पैसे नाही आणि तुम्हाला कुठून पैसे? गु खायला म्हणतोय बावळ्या. एखादं म्हणतो 20 खायला पैसे नाही आमकं खायला पैसे नाही का गु खात्यात का काय बावळ टाकत बोलतोय रे तू. काय जोड काय बदल मग असलं कसला डेंजर बदल केला ओळखू येणार का आम्हाला? ओळखू येणार कपडे सध्या सध्या नाही राहिला. सदा शेट बोलायचं. सदा शेट पाठव आता केला त्याला ओरिजिनल आहे ओरिजिनल.
वाट बाय काय माहित का घड्याळ राडो राडो घड्याळ आहे निस्तर राडो अयो 1,67,000 1,67,000 आणि ते काय राहत काय बापून आणि या पाहिलं का अहो पांडव असलं सोनं केलंय पोत भर सोनं केलंय घरी कुठं चोरी बिरी केली काय तू ओ पांडवा मग मी नीच मी भिकारी पण चोर कधी नाही बनणार मी जमायला हे खरंय नीचे भिकारी बलिंदरे सगळे पण चोरी नाही करत काय रो तू पण मी काय म्हणतो ऐक तू एक काम कर ते पिक्चर बनवाय किती रुपये लागत आहे मी स्वतः प्रोड्युसर बनतो तू हिरो बन अब तो हमारा काम ही हो जाएगा हम हीरो बन जाएंगे और तुम प्रोड्यूसर मतलब हम फेमस हो जाएंगे आएगा नहीं अरे ये साइड डांसर क्यों है ना अरे लिस बारी का पांडव हा शर्ट माहित आहे का कितीचा आहे कितीचा आहे आईला हा शर्ट 10,000 आहे पीटर यांडलांड जमायला पण तू एवढं श्रीमंत झालं कसं आईला देवे तू एक काम करत जा यार तू आहे ना आम कुठली मत चूज की तर की काय पण तुम्हाला एक सांगतो पांडवा जिंदगीत एक गोष्ट लक्षात ठेवायची ना ऐसा है ना वैसा है ना ऐसा है ना वैसा है हर समस्या का समाधान सिर्फ पैसा है करेगा ना पर जेवण बिवण काय केलं का लास्ट टाइम भूक लागली आम्हाला तेच म्हणतोय मी भैया लागली ना लागली ना आईला मग हे या पैसे येदर तुला येदर तुला एवढं प्रश्न विचार एवढं दिलं ना दिलदार माणूस आहे ना बरं मी निघू काय अडचण आले जाऊ का मग चालतंय 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 चला येतो मला तिच्या एवढं दलिंदर आणि एवढं श्रीमंत झालं कसं तिच्या मायला काय कळ ना आपला जोडीदार श्रीमंत झाला ना मला खरंच अभिमान वाटायला मायला पण पैसा आलाय तर कसला माज आलाय मला काय वाटतंय माहिती का याला गरम गरम तव्यावर बसवाव आणि अख्खा माज तव्याला चिटकाव चल जाऊ दे मायला तिच्या जाऊ दे आपल्याला भेट खाऊ चला ये सलामत साबण गया यो सुट मेरा देखो यो बुट मेरा देखो सध्या काय सध्या अरे सध्या नाही आता सध्या शेट झाला शेट शेट सध्या शेट आवता चला आवाज शेट 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 झाला शेट आईला कपडे काय बूट काय अंगठ्या काय चैने गागन अरे वा 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 कस काय पैसे बिसे काय खरं आहे आबा याला काय म्हणते माहितीये काय रॅबॉन ढोकला किती बाहेर तोंडावर रॅबॉन 27,500 चा निस्ता रॅबॉन चष्मा आणि घड्याळ कंचुरी आहे हा राडो राडो हा राडो भेटतो 1,67,500 आणि हा शर्ट रे हा पीटर यांगलांड यांगलांड या काय बोलते त्याला इंग्लंड इंग्लंड त्याचे हा शर्ट हात लावू हात खराब होत चैन काय अंगठ्या काय ब्रेसलेट काय चैन आहे ना चैन 27,500 कॅरेट मध्ये केली 27 अरे 24 ऐकलं होतं 27 जास्त नवीन ब्रँड तुम्हाला माहिती अरे हेच नाही सोनं मी अर्ध सोनं घरी ठेवलंय अर्ध घरी ठेवलं बाकी अंगावर अरे बायकुला तर असलं केलंय आपल्या बायकुला आपलं नाही आबा मला असं त्रास लागत जाऊ अरे बापरे माझी आदरार्थी बोल आदरार्थी असलं सोनं केलंय म्हणतोय तिला कसलं केलं आहो ते मरू दे काय बघा फोन त्याच्यावर काय आब निस्ता फोन नाही ॲपल 16 प्रो असेल 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 याची काय किंमत
याची काय किंमत आबा याची किंमत आहे ना किंमत तुम्ही ऐकले तर ढाका जाताल का 2,72,000 हात काढ मला आबा मी बी शेट आहे आता हा तू बी शेट आहे बरोबर तुमच्यासारखे 4 विकत घेऊ शकतो अरे एवढे अरे मला एक सांग रे यार सूट काय बूट काय त्याच्या ह्याला रुवाब काय काय कुठे चोरे वेरे केले काय बँकेत टाकला सदा हलकट आहे हलकट सदा कुत्रे आहे कुत्रा आहे पण चोर नाही आहे चोर नाही वय तो मी पैसा एवढा आला रुबाब आईला आपला रुबाब तुम्हाला माहिती नाही अहो पुण्यातून अजून मी ते 4 काळे माणसं काय राहते त्यांना टी शर्ट घालून राहते ते माग हा बॉडीगार्ड बॉडीगार्ड ते होणार सुरक्षितेसाठी तुम्ही जेवले का बा नाही जेवण नाही केलं ते थोडा नाश्ता झाला सकाळी का हे काय ओरिजिनल गांधी अगं बाबा नाश्ता करा बा याचा अरे नाही वाटेल 500 रुपये नाश्त्याला अहो उरलेले तसेच ठेवा होय का आबा तुम्हाला सांगतो मी आता मुताई जरी गेलो ना मुताई अरे माझ्या तोंडावर नको मुतू हा तरी पेट्रोल पडते पेट्रोल पडते मुताई पेट्रोल महागाई गेलो का सोनं पडत का आबा जाऊ द्या त्याला मी येऊ का मग अरे मला एक सांग एवढा मोठा तू शिट्ट झालाय हे पैसे आलं कुठून आईला कसं सांगू राव का तुम्ही आपल्या जवळच्या म्हणून सांगतो काय झालं घरात मला बायको काय बोलली उठता वाजता निसता म्हणे तू काय काम करीत नाही पैसे कमव तेव्हा माझा पेटला तुझा पेटला अभिमान अभिमान स्वाभिमान जागा झाला जागा झाला मग मी काय निघलो घर सोडून म्हणलं मोठा शेटाच बनून येणार मग मी चाललो आबा तिथून नाही का त्या रेल्वेच्या पटरीच्या तिथून लागली मला मोताय मग मी मोताय गेलो समोर पाहत होतो का आबा काळी बॅग पडेल म्या म्हणलो कोणच्या तरी एखाद्या माणसाची रेल्वेतून पडली असेल ह्या जाऊन खोलली ना त्याच्या समजाच बंडल भरून तुझ्या आईचा हराम कर सका तुझ्या नाही काळी बॅग होती ना काय झालं रेल्वेच्या तिथे काय झालं भीतीच्या पलीकडे हराम खोरा ती बॅग माझी होती ना मला काय माहित तुमची बॅग होती पण आबा तुमची बॅग तिकडे रेल्वेच्या पटरीच्या तिकडे काय करते काय करते हे आपलं खासगी मधलं असतं बरं का अहो पण खासगी काय मला सांगितलं तर कळलं ना कसं तुमची बॅग येते कोणाला सांगत नाही तुला म्हणून सांगतो काय एक नंबरनी माणूस फक्त अन्न खाऊ शकतो पोटाला दोन नंबरनी माणूस मोठा होतो हे आपलं ऊस आहे ना खालच्या बाजूचा खालच्या बाजूचा ऊसाच्या मध्ये मी गांजा पिळतो गांजा नंबर दोन धंदा करायचा पैसाच पैसा तो सप्लाय करायचा शहरामध्ये शहरातून रेल्वेने मग आमची माणसं पैसे पाठवतात तिथं आणि तिथे तिथे घेतली ना बॅग तिथे ती बॅग फेकतात मग ती मी उचलतो त्यात पैसे असतात सोनं असत आराम खोरा माझी बॅग येतो काय मला काय माहित नाही ना माहिती काढ सगळा काढ ते प्रेसेट काढा काढ द्या काढ इकडे चैनी आधी चैन काढसाल तुला काढता येईल का मी काढतो सॉरी 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 ज्या बायला सगळं पेट्रोल मुततो सोनं काढ दे कमरेला काय का कमरेला कमरेला एक काम कर शर्ट काढ मुस्कळ फोडी बघ नालायक सांगा तुझ्या तू बेल्ट कुणाच आहे आराम कर माझ्या पैसे आईश करतोय आईची जीवा पाहिजे उतर आई फोन का बाप फोन करतो अरे बाबा फोन तर राहते बाकीचं कुठं आहे बाकीचं कुठं आहे आबा बाकीचे पैसे खर्च झाले आबा खर्च कोण खर्च केले कोण खर्च केले आबा गाडी घेतली ती गाडी पहिल्या तर माझ्या दारासमोर लावायची अजून बायकोला सोनं कपडे घेतले एक कपडे पहिले काढायची अरे म्हणजे ती पाची कपडे आणि आणून द्यायचे बोल 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 आणि त्या साडूच्या पोराचं ऍडमिशन दिले आणि मी आपल्याला घर बांधायचं असं का एक काम करायचं दोन दिवसात सगळं आणून द्यायचं माझ्याकडं आणि त्या आबा शिकायचं लक्षात ठेव आबाने तर सदा शिव शेटला डायरेक्ट सदा भिकरी बनून टाकलं या
जत्रा जत्रा पारावरती रोज कुटाना होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाना होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी सांडा चौकडी सांडा चौकडी